मुरारजी पेठेतील यशनगरमधील हिंदू रक्षक तरुण मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यशनगरमधील हिंदू रक्षक तरुण मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यशनगरमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सभागृह नेते संजय कोळी, राजाभाऊ काकडे, भैया बनसोडे, विनोद मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हिंदू रक्षक तरुण मंडळाचे शेखर फंड, दीपक पेठकर, बळीराम जांभळे, अमोल पवार, सोमनाथ वाघमोडे, आनंद वाडेकर, अमर चांदणे, सचिन भोसले, अशोक सौंदळे, शीतल वाघमोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की कोणत्याही उमेदवाराला कमी समजू नका, सर्वांनी जागरूकतेनं काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. निर्माण झाली होती आज हिंदू रक्षक मित्र मंडळाच्या वतीनं. आज जवळपास 100-125 कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलं. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्ष आपण आम्हाला खरंच आहे, आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायला गेलं तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार प्रामुख्याने आपल्याला महत्वाचे आहेत. एक भारतीय जनता पक्षाची, एक काँग्रेसची आणि एक बहुजन वंचित आघाडी. या तिन्ही पक्षाचे कुणालाही आपण कमी समजू नये. आपल्याला भारतीय जनता पक्षाचे महाराज निवडून येतात हे तितकंच खरं आहे, पण आपण गाफीर राहिलं तर आपण या निवडणुकीमध्ये गाफीर राहिलं तर चालणार नाही. आपल्याला असं वाटतं की मताचं विभाजन होतील आणि त्यामध्ये आपण आपल्या जयसिद्धेश्वर महाराजला निवडून आणू. पण या निवडणुकीला अजून 15-20 दिवस अजून बाकी आहेत. हाच वातावरण 15-20 दिवस आपण ठेवावं लागणार आहे आणि या वातावरण ठेवण्यासाठी आपण कार्यकर्त्यांची फार मोठी फार जबाबदारी असतो. नेता काय आम्ही येणार या भागातून 1-5-10 मिनिटं भाषण करणार आणि निघून जाणार, पण हा वातावरण सांभाळण्याचं काम इथल्या कार्यकर्त्यांनी करावं लागतं ही तितकंच खरं. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की महास्वामीजींना निवडून आणण्यासाठी हा भाग पिंजून काढून प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचा निश्चय केला. जे ज्येष्ठ मंडळी आहेत, जे माझे सल्लागार आहेत, ते गेले 25 वर्ष शिवसेनेत काम करते, पण आम्हाला शिवसेनेत म्हणजे असं वावच मिळत नव्हता. त्यामुळं आम्ही हिंदू रक्षक मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही एक वैचारिक बैठक घेतली आणि बैठकीत आम्ही ठरवलं की आता याच्या पुढे शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादासाठीच लढते आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा हिंदुत्ववादासाठीच लढते, म्हणून दोन्ही एकाच विचाराचे पक्ष असल्याने आम्ही आज सगळेजण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. 3 लाखांनी गणित सांगतोय की 99,000 मालकांचा लीड आहे. आता यात वाढलेले काय मतदार नवीन आहेत ते 99,000, 1,49,000 शरद बनसोडेचा लीड आहे, 2.5 लाख झाले आणि वाढलेला. आणि आमच्यासारखे आता नवीन कार्यकर्ते किंवा मतदार ज्याचं नाही ते असं मिळून सजासजी 3 लाखांनी जय सिद्धेश्वर महाराज हे येणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्याच्यामुळे जय सिद्धेश्वर महाराज हे भरभराट मताने येणार गेल्यामुळे आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं नव चैतन्य आलं आणि आम्ही ठरवलं की काही असं ना की पुन्हा एकदा आपण जोमानं कामाला लागायचं आणि भाजपला देवडी असेल किंवा पंचायत समितीचा भाग असेल त्या भागातले 5-6 गावांमधला जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी पिंजून काढायचा आणि जास्तीत जास्त मत तिथे भाजपला कसं मिळेल यासाठी. यावेळी हिंदू रक्षक तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.